नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं चॅनल MPSC गलवरती। तर मित्रांनो, 2023 मध्ये परीक्षेच्या तारखा ज्या आहेत त्या जाहीर झालेल्या आहे। म्हणजे 2023 या वर्षामध्ये आयोगाच्या जेवढ्या काही जाहिराती येतील त्याच्या तारखा ज्या आहेत त्या आयोगाने संकेतस्थळावरती प्रसिद्ध केलेल्या आहेत। तर त्याची आज आपण सविस्तररित्या माहिती घेणार आहोत की PSI, STI आणि ASO या पदाची पूर्वपरीक्षा कधी असणार आणि मुख्य परीक्षा कधी असणार आणि त्याचा अंदाजित निकालाची तारीख देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा, कारण तुम्हाला ही तारीख बघितल्यानंतर तुम्हाला अभ्यासामध्ये थोडीशी वाढ करावी लागणार आहे। किती दिवस परीक्षेकरिता उरलेले आहेत ते तुम्हाला या ठिकाणी अंदाज येईल आणि परीक्षा 6 महिन्यावरती सपोज राहिलेली आहे तर तुम्हाला कळेल की आता आपला पॅटर्न जो आहे अभ्यासाचा तो तुम्हाला चेंज करावा लागेल। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा। तर मित्रांनो, कंबाईन जी परीक्षा आहे, कंबाईन एक्झाम जी आहे, त्यामध्ये तुम्हाला माहीत आहे की PSI, STI आणि ASO या 3 पदाकरिता पूर्व आणि मुख्य परीक्षा जी आहे ती घेतली जाते। तर मग याच्या तारीख ज्या आहेत जाहीर झालेल्या त्या आपण बघणार आहोत। तर महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा, ज्या गट ब मधले जे 3 पदं आहेत, सहाय्यक कक्ष अधिकारी, राज्यकर निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक म्हणजे PSI, तर या पदांची पूर्वपरीक्षा जी आहे 2023 मध्ये 30 एप्रिल 2023 रोजी तुमची पूर्वपरीक्षा होणार आहे आणि निकालाचा अंदाजित महिना म्हणजे पूर्वपरीक्षेचा जो निकाल असेल तो तुमचा जून 2023 ला लागेल असा त्यांचा अंदाज आहे। त्यानंतर आपण बघणार आहोत मुख्य परीक्षा। आता मुख्य परीक्षा तुम्हाला माहीत आहे की पहिला पेपर जो आहे तो संयुक्त पेपर असतो आणि दुसरा स्वतंत्र असतो। तर ही परीक्षा जी आहे मुख्य परीक्षा, तिचा अंदाजाची आपण जर तारीख बघितली तर 2 सप्टेंबर 2023, बघा एप्रिलमध्ये तुमची पूर्वपरीक्षा होईल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये तुम्हाला 4 महिन्याचा मध्ये गॅप दिलेला आहे आणि 4 महिन्यानंतर तुमची मुख्य परीक्षा होईल आणि मुख्य परीक्षा जी होईल तुमची सप्टेंबर महिन्यामध्ये, त्याचा अंदाजित निकालाचा महिना जो आहे तो असेल ऑक्टोबर। बघा पुन्हा एकदा समजून घ्या, पूर्वपरीक्षा जाहिरात आहे जानेवारी 2023 ची, पूर्वपरीक्षा दिनांक 30 एप्रिल 2023 ला तुमची पूर्वपरीक्षा होणार। म्हणजे तुम्हाला आतापासून जर तुम्ही तयारीला लागले तर पूर्वपरीक्षेपर्यंत तुम्हाला 6 महिने तयारी करण्याकरिता आहेत। 6 महिन्यामध्ये तुम्हाला प्रीचा पूर्ण सिलॅबस जो आहे तो कव्हर करावा लागेल आणि निकाल तुमचा जून 2023 मध्ये लागेल असा अंदाजित त्यांचा अंदाज आहे। त्यानंतर मुख्य परीक्षा जी आहे ती तुमची 2 सप्टेंबर रोजी होईल, म्हणजे 4 पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा यामध्ये तुम्हाला 4 महिन्याचा गॅप दिलेला आहे। 4 महिने आहे तुमच्याकडे मुख्य परीक्षेचा अभ्यास करण्याकरिता आणि त्याचा निकाल जो आहे मुख्य परीक्षेचा तो ऑक्टोबर 2023 मध्ये लागेल असा त्यांचा अंदाज आहे। तर मित्रांनो, या हा अंदाज बघता आतापासून जर तुम्ही तयारीला लागले तर तुम्हाला पूर्वपरीक्षेकरिता 6 महिने तुमच्या हातामध्ये आहेत आणि पूर्वपरीक्षेनंतर पुन्हा 4 महिने तुम्हाला मुख्य परीक्षेचा अभ्यास करण्याकरिता दिलेले आहेत या ठिकाणी असं आपल्याला दिसून येते। तर त्यामुळे तुम्हाला एक अंदाज येईल आता की आपल्याला अभ्यास कसा करायचा आहे आणि 6 आणि 4 अशी तुम्हाला ते महिन्यांचं विभाजन करून आता तुम्हाला अभ्यास करावा लागणार आहे, थोडीशी तयारी तुम्हाला वाढवावी लागणार आहे। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि फायदा झाला असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग।